मंडळी, आजचा हा पदार्थ बघा, खूप छान रसाने भरलेला, एकदम मऊलुसलुशीत असा आहे. हा पदार्थ दिसायला गुलाबजामसारखा असला तरीही खायला मात्र गुलाबजामपेक्षा चविष्ट लागतो आणि बनवायला सुद्धा खूप सोपा आहे. कधीही गोड खायचं मन झालं किंवा नैवेद्यासाठी काही गोड करायचा विचार करत असाल तर गव्हाच्या पिठापासून हा पदार्थ लगेच बनवू शकता. तर सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेऊयात. आपण नेहमी जे चपातीसाठी वापरतो तेच पीठ आहे. 1 वाटी मी इथे दूध पावडर घेते. कुठल्याही कंपनीची दूध पावडर घेऊ शकता. दूध पावडर नसेल तर नाही वापरली तरीही चालेल. 1/2 चमचा वेलची पावडर घ्यायची आहे. 4 चमचे तूप घ्यायचं आहे. तूप गरम वगैरे केलं नाही आहे, जसं आहे तसंच घेतलंय. जर तुमच्याकडे घट्ट तूप असेल किंवा डालडा वापरणार असाल तर 3 चमचे घ्यायचे आहेत. आता 1/2 चमचा एवढा खायचा सोडा घेऊयात. खूप जास्त सोडा वापरायचा नाही आहे, जास्त सोडा झाला तर पदार्थाला भेगा पडू शकतात. आता हे सगळं सुकं साहित्य मिक्स करून घेऊयात. तूप पिठाला चांगलं चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. सुकं साहित्य मिक्स केल्यावर ह्यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे. आपण इथे 1.5 वाटी दूध घेणार आहोत, पण सगळं दूध एकत्र ॲड करायचं नाही आहे. सगळ्यात आधी 1 वाटी दूध घेतलंय आणि पीठ चांगलं दुधामध्ये भिजवून घेऊयात. आपल्याला अजून दुधाची गरज लागणार आहे, त्यासाठी 1/2 वाटी दूध अजून घेतलंय. पण हे दूधसुद्धा आपण थोडं थोडं करून ॲड करणार आहोत. सगळं दूध एकदाच ओतलं तर आपला अंदाज चुकू शकतो आणि पीठ खूप जास्त पातळ होऊ शकतं. तर इथे मी 1/2 वाटी दूध पूर्णपणे ॲड केलंय. आता पीठ आपल्याला छान मऊसूत मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपण हे पीठ छान मऊसूत अगदी लोण्याच्या गोळ्यासारखं मऊलुसलुशीत मळून घेतलंय. हे बघा, बोट कसं आतमध्ये रुतलं जातं आहे, असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता याचे 3 समान भाग करून घेऊयात. ह्यामधला 1-1 गोळा घेऊन आपल्याला जाडसर लाटून घ्यायचा आहे. सुखं पीठ वापरायची गरज नाही आहे, कारण पीठ मळताना आपण तूप घेतल्यामुळे पीठ पोळपाटाला चिकटणार नाही. आपल्याला नेहमीच्या चपातीपेक्षा तिप्पट जाड पोळी लाटून घ्यायची आहे. ही बघा, एवढी जाड पोळी लाटून घेतली आहे. आता याचे पीसेस करून घेऊयात. जसं आपण शंकरपाळ्या कापतो तसंच कापून घ्यायचं आहे. पण शंकरपाळ्या आपण चौकोनी किंवा काजूकतलीच्या आकारात कापतो, पण इथे आपण आयताकृती कापून घेणार आहोत. 1 बॅच मी कापून घेतली आहे, दुसरी बॅच मी तुम्हाला पट्टीच्या मदतीने कापून दाखवणार आहे. जेवढी पट्टीची रुंदी आहे तेवढी रुंदी सुरुवातीला ठेवायची आहे. त्यानंतर आडवे कापताना पहिल्या रुंदीपेक्षा थोडी रुंदी कमी ठेवायची आणि पीसेस कापून घ्यायचे. ह्या पद्धतीने तुम्ही पट्टीच्या मदतीने योग्य अंतर ठेवून पीसेस करून घेऊ शकता. हे बघा, आपण छान असे पीसेस करून घेतलेत. आता पॅनमध्ये 2 वाटी साखर घ्यायची आहे. ज्या वाटीने पीठ घेतलंय त्याच वाटीने 2 वाटी साखर घेतली. ह्यामध्ये आता 2 वाटी पाणी घ्यायचं आहे. साखर छान विरघळवून घेऊयात. मीडियम गॅसवरती साखर छान विरघळवून घेतली आहे आणि पाण्याला हलकी उकळीसुद्धा आली आहे. आपल्याला हे पाणी अजून 5 मिनिटे मीडियम गॅसवरती उकळून घ्यायचं आहे, म्हणजे साखरेचं पाणी थोडं दाटसर बनेल. जसं आपण गुलाबजामसाठी साखरेचं पाणी बनवून घेतो, अगदी सेम तसंच आपल्याला इथे साखरेचं दाटसर पाणी बनवून घ्यायचं आहे. 5 मिनिटे पाणी उकळून घेतल्यावर साखरेचं पाणी दाटसर झालंय. ह्यामध्ये 1/2 चमचा वेलची पावडर घेऊयात. पुन्हा एकदा सगळं छान ढवळून घेऊयात. आता गॅस बंद करून हे साखरेचं पाणी साईडला ठेवूयात. इथे मी कढईमध्ये तळण्यासाठी तेल घेतलंय आणि तेल चांगलं गरमसुद्धा झालंय. ह्यामध्ये 1-1 पीस सोडूयात. आपल्याला हे पीसेस मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचे आहेत. अधेमध्ये ढवळून आपण हे पीसेस छान तपकिरी रंगात फ्राय करून घेऊयात. तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला 1 विनंती आहे की व्हिडिओला 1 लाईक जरूर करा. तर साधारण 3.5 ते 4 मिनिटातच ह्यांना छान तपकिरी रंग आलाय. तेल नितळून काढून घेऊयात आणि बाकीचे पीसेससुद्धा असेच फ्राय करून घेऊयात. इथे मी 2 बॅचचे पीसेस फ्राय करून घेतलेत. ते ह्या साखरेच्या पाण्यात भिजवून घेऊयात. साखरेचं पाणी थोडं कोमट असावं, जास्त गरम किंवा थंड नकोय. गरम असेल तर हे पीसेस त्यामध्ये शिजले जातील आणि पूर्णपणे थंड असेल तर हवा तसा पाक यामध्ये मुरणार नाही. आता आपण हे साधारण 1 तासभर भिजत ठेवूयात.
जेवढा जास्त वेळ साखरेच्या पाण्यात ठेवाल तेवढे हे चांगले साखरेच्या पाण्यात भिजून छान मऊसर होतील. आता आपण हे एक तास साखरेच्या पाण्यात भिजवून घेतलेत. बघू शकता पाण्यात हे खूप छान मुरले गेलेत. आपण हे तोडून बघूयात. हे बघा छान मऊसर झालेत. अजून थोडा वेळ साखरेच्या पाण्यात ठेवले असते तर दातांनी चावायची सुद्धा गरज नाही आहे, एवढे छान मऊ होतात. आपण हे एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात. तर आपला मऊ लुसलुशीत गव्हाच्या पिठाचा सोपा पदार्थ तयार आहे. केरळमध्ये ह्या पदार्थाला पालकेक म्हणतात. तुम्ही हा नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा काही गोड खायची इच्छा झाली तर अगदी सहज बनणारा पदार्थ आहे. तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा. रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.